नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. मी छाया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि खूप छान झलक दाखवली आहे तुम्हाला मी भोलेनाथाची. खूप छान मोठं मंदिर आहे, दिसायला खूप मस्त आहे, सुप्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली आहे. जर तुम्हाला आवडले असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज मी तुम्हाला सकाळच्या चहापासून तर पूर्ण स्वयंपाकापर्यंत कशी तयारी करायची ती दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे सकाळी सकाळी आपल्याला चहा लागतो, त्याच्यासाठी मस्तपैकी मी दूध टाकून घेतलेलं आहे. साखरपत्ती टाकायची छानपैकी, चहा कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे आपल्याला. मी साखर टाकलेली, पत्ती टाकलेली, छान दूध, मस्त चहा आपली उकळून रेडी झालेली आहे. पाहू शकता मस्त दिसत आहे. अशा पद्धतीने चहा तुम्ही एकदा नक्की करून पहा. मस्त चहा झाली. आता सर्वांना मी चहा देते. सर्वांना लगेचच चहा द्यायची आहे. चहा दिल्याच्यानंतर लगेचच आपण स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत. सकाळी सकाळी खूप घाई असते तर घाई गडबडीत पटपट पटपट कामं उरकले की लगेचच स्वयंपाकाची तयारी पण होऊन जाते. आता सर्वांना चहा दिलेली आहे मी. इकडे एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये तेल टाकलं, थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडीशी हळदी पावडर टाकायची. हळदी पावडर टाकल्याच्यानंतर या पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला. मस्त पाण्याला उकळी आलेली आहे. इथे मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आता शिजायला घातलेली आहे. आता डाळ शिजते, एका गॅसवर डाळ शिजायला टाकायची आहे आणि दुसऱ्या गॅसवर लगेचच आपल्याला कढई तापत ठेवलेली आहे. मी कढई तापल्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत आपण. जिरे मोहरी टाकल्याच्या छान तळतळल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता तोडून टाकायचा आहे आणि 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जितका भात बनवायचा आहे तुम्ही तितक्या प्रमाणात पाणी टाकू शकता. इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि मी 4 ते 5 शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे खूप छान लागतात. आता मी इथे तांदूळ पण छानपैकी धुवून घेतलेले आहेत आणि हे छान तांदूळ याच्यामध्ये मस्त आपण हलवून घेणार आहोत. छान मिक्स करायचे आणि जोपर्यंत डाळ भात होतं तोपर्यंत आपण थोडीशी पुढची लगेचच तयारी करून घ्यायची आहे. मसाल्याचं वरण बनवायचं आहे मला. त्याच्यासाठी मी इथे मसाल्याचं वरण बनवण्यासाठी मसाला भाजून घेणार आहे. तर इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. 2 चम्मच तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि थोडेसे धने, दगड फूल आणि हे सर्व एकत्रच भाजून घ्यायचं आहे. थोडासा लसूण पण त्यात भाजून घ्यायचा. लसूण भाजल्याच्यानंतर खूप छान टेस्ट येते वरणाला. काळ्या मसाल्याचं वरण खूप छान होतं. माझ्या आजोबा म्हणायचे, जेव्हा तू करशील काळ्या मसाल्याचं वरण तेव्हाच माझं पोट भरण. खूप छानपैकी मसाला भाजून झालेला आहे आपला आणि हे मिक्सरला मी मसाला बारीक करून आणणार आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. थोडेसे जिरे मोहरी टाकायची, थोडीशी हळदी पावडर 1/2 चमचा, मिरची मसाला टाकायचा आहे आणि थोडासा प्रवीण मसाला, थोडेसे कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची असली तर आणि थोडासा काळा मसाला, जे वाटण आपण आत्ता वाटून घेतलं होतं, भाजून घेतलं होतं, तेच वाटण मी याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आणि इथे मी भेंड्या अशा लंब्या लंब्या चिरून घेतलेल्या आहेत. मसाला भेंडी बनवायची आहे मला. मस्त लागते असे लंब्या लंब्या चिरलेले भेंड्या. थोड्या सुकलेल्या आहेत त्यासाठी मी इथे मसाला भेंडी बनवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भेंडी नक्की करून पहा, खूप छान लागते. आता याच्यावरती भेंड्या सुकलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपण थोडं पाण्याचा शिपका देणार आहोत. अशा पद्धतीने पाण्याचा शिपका दिल्याच्यानंतर भेंडी एकदम छान मस्त नरम होते. थोडेसे 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटाच्या नंतर मस्त आपली भेंडी एकदम रेडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण लगेचच पाहू आपल्या डाळ भात शिजली की नाही. इथे मस्त भात शिजलेला आहे, पाहू शकता. मोकळा, मस्त मोकळा झालेला आहे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी शेंगदाणे पण दिसत आहे. आता भात ठेवू बाजूला. लगेचच आपण वरण फोडणी घालणार आहोत. वरण फोडणी घालायच्या आधी आपली डाळ शिजली की नाही पाहूया. तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ खूप छान शिजलेली आहे. कुकरमध्ये नाही लावली तरी मुगाची डाळ खूप छान पातेल्यामध्ये शिजते. तुम्ही पण एकदा पातेल्यामध्ये लावून पाहिजे.
आता इकडे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे. तेल छान गरम झालं की लगेचच आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण छान तडतडला की लगेचच थोडीशी जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी टाकल्याच्या नंतर थोडीशी हळदी पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा प्रवीण मसाला आणि थोडासा कढीपत्ता. हे छान मस्त परतून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. काळा मसाल्याचं वरण अशा ग्रेव्ही झाल्याच्या नंतर खूप टेस्ट येते. आता याच्यामध्ये जे मिक्सरला मी मसाला वाटून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी आपण डाळ शिजून घेतलेली आहे ती डाळ घालून घेणार आहोत. खूप छान लागतं काळा मसाल्याचं वरण आणि खोबऱ्याचा खीस तुम्हाला जर टाकायचं असले तर तुम्ही टाकू शकता. मी आधीच खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे. काळ्या मसाल्याचं वरण करण्यासाठी खूप छान लागतं. तुम्ही खोबरं मसाला पण टाकू शकता. आता आपल्याला जितकं पातळ वरण करायचं आहे तितकं पाणी तुम्ही ॲड करू शकता. इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर मस्त आपल्याला याला उकळी येईपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. लगेचच आपण थोडीशी फिक्की वरण करायचं आहे, फिक्की डाळ करायची आहे. त्याच्यासाठी मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी कढीपत्ता एवढंच टाकायचं आहे. हळद वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण हळदी पावडर आधीच ॲड केली होती. मस्तपैकी आपलं वरण पण छान झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला एक उकळी येईपर्यंत लगेचच 5 मिनिटातच आपलं वरण तयार होतं. पाहू शकता फिक्क वरण पण खूप छान झालेलं आहे. मस्त एकदम झटपट स्वयंपाक एकदम रेडी होतो आणि आपलं वरण पण छानपैकी मस्त रेडी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे. आणि मी चपाती तुम्हाला बनवून दाखवलेली नाही आणि चपाती बनवली असती खूप मोठा होडव झाला असता. चपाती सर्वांनाच ती झटपट चपात्या पण बनवून घ्यायच्या आहे. आता लगेचच वाढण्याची तयारी करणार आहे. मी मस्तपैकी वरण झणझणीत वरण पण झालेलं आहे. डाळ भात मसाला भेंडी मस्तपैकी काळ्या मसाल्याचं वरण चपाती भाजलेला पापड कांदा हा खूप छान लागतं. नक्की